तो मेरा एक काम कर दे, मेरा सारा नेक तेरे नाम कर दे। गुड मॉर्निंग। खूप दिवसानंतर मी असा वाला ब्लॉग घेऊन आली आहे, तो पण मराठीतना, कारण बरेच दिवस झाले मी जेवण बनवतानाचा कुठलाच ब्लॉग तुमच्यासोबत शेअर नाही केला आहे। तर मनात आलं की का नको आज मी ब्लॉग घेऊन यायला। मॉर्निंगचे वाजले 7:30 आणि मी जेवण बनवायला घेतलं, कारण जसं की इतर वेळी काय होतं ना की मॉर्निंगचं जेवण असतं ते मम्मी बनवतात, आणि मम्मी गेल्या आहेत माहेरी गेल्या 1 दिवसापासनं। तर रिस्पॉन्सिबिलिटी ज्या आहेत त्या आहेत माझ्यावरती, म्हणून मॉर्निंगचं जेवण ब्रेकफास्ट, जसं की हे पोहा मी आता बनवायला घेतला आहे, आणि घरामध्ये आत्ता कुणीच नाही आहे, सगळे बाहेर विशाल आहेत, बाकी सगळे बाहेर गेलेत। तर मी एक एक करून काय काय बनवते हे तुम्हाला दाखवणार आहे। जसं की मी आता काढून ठेवलंय सगळं, पहिले तर मला नाश्ता बनवावा लागेल, आणि नाश्त्याकरता आज मी घेतलंय, नाश्त्याकरता मी पोह्यांचा डबा ठेवू का दिला, पोह्याच्या गडबडीत नऊ वाजेपर्यंत माझं काम संपलं पाहिजे किचनमधलं, तर त्या अकॉर्डिंग मला काम करायचं आहे, आणि मग मी थोडंसं फास्ट करण्याचा प्रयत्न करेन। आता मी कट करते कांदा, आणि मी एक गॅजेट आहे कांद्याकरिताचा, मला माहिती आहे सगळ्यांच्या किचनमध्ये असणार आहे ते, कारण त्याने टाईम खूप कमी इन्व्हेस्ट होतो, जे की गॅजेट आहे हे वाला। आणि आजच्या ब्लॉगमध्ये ना बरेचसे क्वेश्चन्स मी तुमचे सॉल्व करणार आहे, म्हणजे मला बरेच क्वेश्चन्स येतात किचनला घेऊन, घरातल्यांना घेऊन, किंवा माझ्या कामाशी रिलेटेड, तर बरेच तुम्हाला आन्सर्स मिळून जाणार आहे अल्टिमेट। आता मी हे वाला गॅजेट घेतलं आहे आणि यामध्ये मी कांदा कट करणार आहे। आता मी कपडे घेऊन चालली आहे, जी की माझ्याकडे मेड आहे, तर मी कपडे मेडला देत आहे। निर्मा आहे साबण या तिथे। पहिले झाडून घेता का? मेड आल्यापासून बरंच हातभार लागलाय मला कामाला। आता वळूया आपल्या कामाकडे। तर पहिले मी अनियन कट करते, कट इथली मी ग्राइंड करून घेते थोडंसं, हे गॅजेट आहे, खूप कमी टाइम इन्व्हेस्ट होतो त्याच्यामुळे। दिसलं 2 मिनिटात इतका सारा कांदा कट। आपण घेऊया एक कढाई, मे बी आज मी स्टीलची कढाई घेते। ओके, इथे आहे आजच्या मेन्यू मध्ये आहे पोहा, पोह्यासाठी अनियन, इथे मिरची आहे, इथे डाळ आहे,
या मुगाच्या डाळीचे मी पराठे बनवणार आहे आणि यातली काही मुगाची डाळ मी गिलक्यात टाकणार आहे. हे गिलके आहे, आज याचं भाजी बनणार. हे विराट आणि आदित्य करतासाठीची भाजी बनणार. ही सगळ्या गोष्टींकरता लागणारी कोथिंबीर आणि अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या यासाठी लागणार आहेत, पण मी त्या अजून रेडी नाही केल्या. तर सगळ्यात पहिले मी ठेवते कढाई, मग मी त्यात टाकणार ऑइल. आणि पोहे बनवताना सगळ्यात पहिले ऑइल मध्ये मी टाकते मोहरी. आणि मी जास्त ऍडिशनल असं काही टाकत नाही बसत, म्हणजे कॉम्बिनेशन जे असतं ना मसाल्यांमधलं ते मला बऱ्यापैकी कळतं असं मला वाटतं. कारण कधी कधी ना आपण कोणत्याही भाजीत जिरे किंवा लसूण अशा काही गोष्टी असतात, म्हणजे पदार्थांमध्ये वापरण्यात येणाऱ्या काही गोष्टी, जे की लसूण झालं, जिरे झालं, मोहरी झालं, ओवा झालं, तर ह्या सगळ्या गोष्टी ना कॉम्बिनेशन करून जर का नाही यूज केलं ना तर जेवणाची जी टेस्ट असते ना ती स्पॉइल होते पूर्ण असं मला वाटतं. कारण कधी कधी मम्मी ना भाज्यांमध्ये ओवा टाकतात, जे की मला असं वाटतं ओवा हा फक्त भजी डाळीच्या पिठाकरता आणि अशा अजून स्पेसिफिक भाज्या त्याकरता बनलाय. तर मी सगळ्या ह्याच्यात ओवा जिरे नाही टाकत. आता मी पोह्यांमध्ये फक्त मोहरी टाकणार, आमच्या मम्मी जिरे पण टाकतात. तर आमच्या दोघींचं असं असतं, म्हणजे ते त्यांच्या पद्धतीने, त्यांनी केलं तर त्यांच्या पद्धतीने चालतं, मी केलं तर माझ्या अकॉर्डिंग चालतं. मोहरीला मस्तपैकी तडका येऊ द्यायचा, तोपर्यंत पोहे छान भिजलेच आहेत. आणि पोह्यांना कधी पण चांगलं भिजून दिलं गेलं पाहिजे, माहिती आहे खूप सिम्पल गोष्ट आहे पोहे, पण जर का आज मी बनवतीये तर माझ्या पद्धतीने सांगते मी. आता छान तडका बसलाय तर मी यात मिरची टाकेल कट करून. मिरची पण चांगल्या प्रकारे फ्राय झाल्यानंतरच अनियन त्यामध्ये जाणार आहे. जसं की तुम्ही बघता आता खूप मस्त फ्राय झाली आहे मिरची. आता यामध्ये मी घालते अनियन. हे जे गॅजेट आहे ना हे टाइम खूप वाचवतं आपला, खूप कमी वेळात आपण खूप जास्ती कांदा कट करू शकतो. मला खूप आवडतं ते पर्सनली. आणि जेव्हा जेव्हा आपण अनियन फ्राय करतो तेव्हा ना मी काय करते नेहमी, फ्राय करते नेहमी तर मी थोडस मीठ घालते. कारण यामध्ये जर का मीठ घातलं तर अनियन आणि ऑइल लवकर वेगवेगळा होतो आणि लवकर फ्राय पण होतो, म्हणजे आपल्याला जो कलर शेड हवा आहे ना तो लवकर येतो असं मला वाटतं. तर मी नेहमी कांदा अनियन पेस्ट असली किंवा असा कट केलेला कांदा असला आणि तो फ्राय करायचा आपल्याला चांगल्या पद्धतीने, तर मी त्यामध्ये मीठ घालते आवर्जून. आता तो चांगला फ्राय होतो तोपर्यंत मी इकडे गॅस पेटवेन. याच्यामध्ये मी पुन्हा ऑइल टाकते. गॅस फुल आहे, देन मी यातही मोहरी टाकते. डो माझा रेडी आहे चपात्यांकरता. बाजूलाच मी गिलकं कट करेन, थोडंसं फास्ट काम करायचं, आता मल्टी टास्क होणार आहे. मला पहिला क्वेश्चन जो आहे की सध्याचाच आहे, तू जर का काम करते तर नेल्स तुझे कष्ट ऐकेल, मोठे मोठे आहेत,
तर तुम्ही बघताय मी असं जरा लक्ष देऊन करते काम, म्हणजे म्हणजे काम करताना मी असं काम करते की सपोज आता मी हे कट करते तर जरा लक्ष देऊन कट करते, भांडी घासते तर लक्ष देऊन भांडी घासते की जेणेकरून माझे नेल्स कट नको व्हायला, तर असं लक्ष देऊन देऊन करते म्हणून माझे नेल्स आहेत चांगले. आता यात मी टाकते थोडासा हिंग, गॅस मी कमी केला. आता यात जाते हळद, त्यानंतर जाते मिरची, मिर्च पावडर, धना पावडर, देन मग मी त्यात घालते डाळ. डाळ मी थोडीच टाकणार आहे. जसं की तुम्ही बघताय आहे फोडणी. आता याच्यात मी थोडं थोडं झालंय कट करून. ऑनियन फ्राय झालाय. आता मी यात टाकते हळद, आता सरळ यात जाणार पोहे. जो भी अनियन जो आहे तो मी चांगला ब्राऊन ब्राऊन होऊ दिलाय, जसं की तुम्हाला दिसतंय. मग मी त्यात थोडं हळद टाकलं आणि त्याच्यानंतर हे जाताय पोहे. यामध्ये मी आता घालते पाणी. हवं तितकं मीठ, आणि कोथिंबीर कट करून घेणार. टाकलंय कोथिंबीर, धनिया,
केला गॅस फुल. आता याच्या आपल्याला होऊ द्यायच्या दोन शिट्ट्या, तोपर्यंत शिट्ट्या. पप्पांना पोह्यांमध्ये शेंगदाणे नाही चालत, सो मी पोह्यांमध्ये शेंगदाणे नाही टाकले. यातही जाणार धनिया. हे केलंय दादांनी रेडी, दादांचा चहा आहे हा. कोणाच्या हातचा नाही चालत. पोहे आता रेडी होणार आहेत, तर मग ह्याच्यावर जाईल, त्यानंतर चहा. पोहे होताना अर्धे अर्धे पोहे तर टेस्ट घेऊन घेऊन संपतात माझे. तीन चार वेळा तरी टेस्ट करावंच लागतं मला. कन्फ्युजन का होतं, कारण मी काय करते ना, अनियनमध्ये जेव्हा अनियन फ्राय करते जसं की तुम्ही बघितलं, तेव्हा मी आधी मीठ टाकते. तर मग नंतर कन्फ्युजन होतं की मला टाकायचं किती आहे, पण आता मला सवय झाली आहे. स्टार्टिंगला मला व्हायचं जेव्हा मी छोटी होते, पोहे जेव्हापासून मी बनवायला लागले, मे बी मी हे सगळं संपवून टाकावं. टेस्ट घेऊन संपतात ते पाच जणांना पोहे मिळतात. पोहे बघितले की मला माझ्या भावाची आठवण येते, कारण त्याला की प्राण बोलतात ना, तसे पोहे आवडतात, खूप जास्त आवडतात. जेव्हा केव्हा पोहे बनवले जातात मला त्याचीच आठवण येते. गणू तू बघतोय का, तर मी तुला मिस करते आता. आणि बघत असशील तर हे तुझ्या करता. आता 2 मिनिटात पोहे होतील, मग गॅसवर जाणार चहा. मी 1 मिनिटसाठी झाकण ठेवणार आणि तोवर मी काय करणार, भिंडी कट करून घेते पटपट पटपट पटपट. पप्पांना बोलवा लागेल. जा ना बोलू ना, तोपर्यंत कट करते मी. दादांचा चहा. आता मी भेंडी सोबतच करते पुन्हा पराठ्यांची तयारी, जे की आहे मुगाचे पराठे.
माहित आहे ना तुम्हाला, मूग आपल्या हेल्थ करता बेस्ट 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 असतात. तर हे बाबूसाठी आहे, एखादं मी खाईन आधी खाणार आणि हा उरला तर का माझ्यात ना भेटत नाही तुम्हाला. वा छान होता स्वादा नुसार नमक. दादा पोहे खायचे का? पोहे आपको पिलाने वाली हूँ. तुम्ही पप्पांना फोन करा, तोपर्यंत मी करते भिंडी कट.